आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. दत्तवाडला मोठा निधी मिळेल, मंत्री सदाभाऊ खोत यांचं आश्वासन. दत्तवाड ग्रामपंचायतीत मंत्री सदाभाऊ खोत यांचं मोठ्या थाटात स्वागत झालं. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा दत्तवाडच्या ग्रामपंचायत कार्यालयात आज सत्कार पार पडला. यावेळी बहुजन समाजाचे नेते, गुरुदत्त साखर कारखान्याचे संचालक बबनराव चौगुले, जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर, तानाजी मोहिते, एस सी पाटील, बी वाय पाटील, सरपंच सौ संगीता घुनके, काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि पंचायत समितीच्या सदस्य मीना जमादार, हेरवाड सरपंच सुरगोण पाटील, चारित्र चौगुले आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी मंत्री खोत यांनी गावाला निधी देऊ असं आश्वासन दिलं. महानकारी न्यूज साठी दत्तवाडहून दिलीप साळुंखे. आपण बऱ्यापैकी वाहनत रस्त्याची सुद्धा कामं त्या ठिकाणी आपण मार्गी लावूया. संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणं असतील वेगवेगळी, सुरेश सासणे त्याच कामात आहेत. सुरेशराव तुम्ही तुमचं काम चालू ठेवा, आम्ही रस्तो करतो पण त्या रस्त्यावर तुमची माणसं चालली पाहिजे. आणि म्हणून तुम्ही तुमचं काम करा, असं सगळे मिळून आपण काम करूया. वेगवेगळ्या समाजाचे प्रश्न आहेत, त्या समाजाच्याही प्रश्नाला आपण हात घालूया एवढीच अपेक्षा व्यक्त करतो.